मागच्या तासाला आपण संचांचे प्रकार पाहिले होते, म्हणजे समजा रिक्त संच, एक घटक संच, विश्व संच, समान संच आणि त्या संचांमधल्या घटका घटक पाहिले होते आपण. आणि त्याचप्रमाणे अजून परत जे काही संच आहेत, संचांवरील क्रिया, जे काही संच असतील त्याच्यावरती काय काय पद्धतीने कशा पद्धतीने क्रिया होतात आपण ते पाहणार आहोत. याच्यात एक आहे दोन संचातील छेद संच, म्हणजे छेद दोघांमध्ये छेद काय असतं नेमकं ते आपण पाहू. समजा ए आणि बी हे दोन संच आहेत आणि ए आणि बी या संचांमधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचाचा छेद संच असे म्हणतात. तुम्हाला आता या व्याख्यावरून तुम्हाला खूप कठीण वाटलं असेल की काय चालू आहे बाबा छेद सामायिक हे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. समजा आता आपल्याला ए संच घेतला आपण, एक दोन चार पाच सात या पद्धतीचे घटक घेतले आणि बी हा घटक घेतला आपण एक तीन चार सात या पद्धतीचं आठ, हे असे दोन संच घेतलेत आपण ए आणि बी. याच्यातला आपल्याला सामायिक म्हणजे दोघांमध्ये असलेले घटक कोणकोणते पहा, एक आहे हा एक आहे, त्याच्यानंतर चार आहे चार आहे, त्याच्यानंतर सात आहे हे सात आहे. म्हणजे काय, ह्या दोघ संचांमध्ये हे दो हे तीन घटक आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ ए छेद बी याला कसं वाचन करतात, ए छेद बी बरोबर हे तिघ घटक येतील एक चार आणि सात. आणि आता आपण व्याख्या करू. समजा ए आणि बी हे दोन संच आहेत, हे दोन संच घेतलेत आपण, ए आणि बी या संचांमधील सामायिक घटकांच्या संचाला, सामायिक घटकांच्या संचाला, हे सामायिक घटक आहेत दोघांमध्ये, या घटकाच्या संचाला आपण काय म्हणतो, छेद संच म्हणतो, छेद संच म्हणतो. आता तुम्हाला व्याख्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपण छेद संच लिहितो आणि त्याला वाचन कसं करायचं पहा. ए हे उलटा यू केलेला आहे आपण, बी याला वाचन कसं करायचं, ए छेद बी, म्हणजेच या ठिकाणी ए संच दिलेला आहे आपल्याला एक दोन चार पाच सात आणि बी दिलेला आहे एक तीन चार सात आठ. आणि याचा छेद संच कसा आलेला आहे पहा, ए छेद बी बरोबर महिरपी कंसामध्ये एक चार सात. पहा तिघही घटक काय, दोघ संचांमध्ये, म्हणून आपण ए छेद बी या पद्धतीने हा एक नवीन संच तयार करू शकलो. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत दोन संचांचा संयोग. संयोग म्हणजे काय, ह्या समजा हेच दोन घटक आहेत, आता मी व्याख्यान तुम्हाला नंतर सांगतो, आधी आपण एक्झाम्पल वरून लक्षात घेऊ. ह्या की ए आणि बी या घटकांमध्ये संयोग बी, ए संयोग बी हेच उदाहरण राहू देतो मी आणि त्याच्यावरून आपल्याला आता काय करायचंय पहा. ए आणि बी संयोग आणि त्याच्यामधले इतर घटक पण घ्यायचे आणि कॉमन पण घ्यायचे. समजा आता मी कॉमन घटक घेऊन टाकले एक चार सात, हे तीन घटक संयोग होते ना, छेद होता तो. आता संयोग मध्ये काय करायचं, हे चार जे कॉमन आलेले ते लिहून टाकायचे आणि उरलेले सर्व घटक लिहायचे. म्हणजे उरले कोणते पहा, दोन पाच, त्याच्यानंतर इथं कोणते उरले, तीन आणि आठ, याला झाला हा ए संयोग बी. पहा आता आपण व्याख्या पाहू, व्याख्या कशी पहा, दोन संचांचा संयोग. समजा ए आणि बी हे दोन संच आहेत, या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी या संचाचा संयोग असे म्हणतात. ए आणि बी चा संयोग काय म्हटलं त्यांनी, या दोघ संचांच्या मिळून तयार झालेला संच म्हणजे संयोग संच. म्हणजे ए संयोग बी बरोबर म्हणजे कॉमन असलेले आणि इतर राहिलेले सर्व जे घटक आहेत ते घेऊन टाकायचं म्हणजे तो ए संयोग बी आपल्याला या ठिकाणी मिळतो. अगदी सोपं आहे. छेद मध्ये काय करायचं, हा ए छेद बी जे सामायिक आहेत दोघांमध्ये सारखे ते घ्यायचे आणि संयोग मध्ये काय करायचं, संयोग म्हणजे काय, या पद्धतीचं यू कळलेलं आहे म्हणजे ही टोपली, म्हणजे त्याच्यात सर्वच घटक आहेत. टोपली जर अशी केली तर या पद्धतीने या ठिकाणी सामायिक असलेले पण येतात आणि राहिलेले पण येतात. त्याच्यातला आपण विभिन्न संच, विभिन्न म्हणजे काय, वेगवेगळा. समजा फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, ए हा घटक घेतलेला आहे ए तीन पाच आणि बी घटक घेतलेला आहे मी इथं, बी घटक घेतो की दोन चार सहा असे घेतले. याच्यामध्ये आहेत का कॉमन संख्या आहेत का, नाही एकही नाही, सारखा नाही. म्हणजेच काय, ए आणि बी हे दोघं कसे वेगवेगळे आहेत, विभिन्न आहेत, त्यालाच त्या ठिकाणी विभिन्न संच असे म्हणतात. या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी हे ती, या ठिकाणी आता पुढचा पॉइंट आहे संचातील घटकांची संख्या.
आता संच जो आहे त्या संचामध्ये एकूण किती घटक आहेत त्याची संख्या म्हणजे संच. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, समजा ए ई संख्या घेतली आपण आणि याच्यामध्ये समजा ए हा संच घेतला आणि याच्यात ए ई आय ओ यू असे आपण काय केले, हा संच घेतला आणि या संचामधले घटक किती म्हणजे नंबर ऑफ ए, म्हणजे संच ए मधील घटकांची संख्या. म्हणजे घटक म्हणजे काय, याच्यामधले असलेले ते घटक, म्हणजे हा एक दोन तीन चार पाच, पाच घटक आहेत याच्यामध्ये, असे याला म्हणतात नंबर ऑफ ए बरोबर फाईव्ह. या पद्धतीने या ठिकाणी संचामध्ये नेमके घटक कोणते मोजायचे ते नीट लक्षात घ्या. याच्या आधी सुद्धा प्रकरण सुरू झालं त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की संच लिहिण्याची पद्धत आपण कॅपिटल ए ने लिहितो आणि संचामधील घटक आपण स्मॉल ए ने दाखवतो किंवा इतर संख्या वगैरे काय जे असतील ते दाखवतो आपण आणि त्याच्यामध्ये जेवढे घटक असतात त्याला आपण त्या ठिकाणी तेवढे घटक त्या संचामध्ये आहे असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी संयोग संच आणि छेद संच यातील घटकांची संख्या याच्यामधले रिलेशन काय आहे तो आपण पाहणार आहोत. त्याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे, आता आपल्याला तो फॉर्म्युला कसा प्रूव्ह झाला काय झाला तो त्याच्याशी काही घेणं नाही, फक्त आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी मायनस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छेद बी. ए छेद बी हा बाबा संयोग आहे, संच जो दिलेला आहे तो दोघांचा दोघ संचांचा संयोग आहे आणि हा छेद आहे आणि कसं केलेलं आहे पा, संयोग बरोबर म्हणजे संयोगामधील संचातील घटकांची संख्या बरोबर एक ए संचातील घटकांची संख्या अधिक बी संचातील घटकांची संख्या वजा ए छेद बी च्या घटकांची संख्या, अशा पद्धतीने हा एक फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आणि त्याच्यामध्ये आपण सराव संच 1.4 मध्ये आपल्याला एक पहिलं उदाहरण दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. एन ऑफ ए बरोबर 15 दिलेला आहे, एन ऑफ ए संयोग बी दिलेला आहे 29, एन ऑफ ए छेद बी दिलेला आहे 7 आणि एन ऑफ बी विचारलेला आहे. मग हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे, फॉर्म्युला काय मग की एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छेद बी, हा फॉर्म्युला लिहिला. त्याच्यात किती टाकू आपण, ए संयोग बी काय दिलेला आपल्याला 29 29 आणि एन ऑफ ए काय दिलेला आहे 15 आणि एन ऑफ बी काय दिलेला आहे विचारलेला आहे आपल्याला एन ऑफ बी आणि हा दिलेला आपल्याला मायनस एन ऑफ ए छेद बी 7. आता 29 बरोबर 15 आणि वजा 15 मधून 7 गेले 8 उरले तिथं आणि अधिक एन ऑफ ए एन ऑफ बी आपल्याला दिलेला आहे एन ऑफ बी विचारलेला आहे म्हणून एन ऑफ बी 15 वजा 7 म्हणजेच 8. आता हा तिकडे अधिक आहे म्हणून इकडे येतात ना वजा होईल म्हणजेच काय येणार आहे 29 वजा 8 बरोबर इथं काय उरेल मग एन ऑफ बी म्हणजे 29 मधून 8 गेले किती उरले मग 21 म्हणून एन ऑफ बी बरोबर 21. या म्हणजे बी या संचामध्ये किती घटक आहेत 21 घटक आहेत, बी या संचामध्ये 21 घटक आहे आणि एन ऑफ ए मध्ये 15 आहे, संयोग मध्ये 29 आहे, छेद मध्ये काय 7 आहे. या पद्धतीने हा पहिला एक्झाम्पल आपल्याला सुरुवायचा होता, आता आपण घेऊ त्याच्यातला दुसरा एक्झाम्पल. सराव संच 1.4 मध्ये आपण दुसरा एक्झाम्पल पाहतोय, पहा की कशा पद्धतीने दिलंय ते. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेय घेतात, तर एकही पेय न घेणारा विद्यार्थ्यांची संख्या काढा. एकही पेय घेत नाही असे विद्यार्थी, म्हणजे या ठिकाणी मी थोडंसं लिहून घेतलेलं आहे. समजा यू म्हणजे एकूण किती विद्यार्थी, एन ऑफ यू इज इक्वल टू वसतिगृहातील विद्यार्थी म्हणजेच एन ऑफ यू बरोबर 125 टोटल विद्यार्थी. चहा म्हणजे टी म्हणतो आपण त्याला, म्हणून मी कॅपिटल टी अक्षर घेतलं. टी हा संच चहा पिणारे आणि कॉफी घेणारे सी केलेलं आहे, सी हा कॉफी घेणारे विद्यार्थी आहे, म्हणजेच एन ऑफ टी, टी म्हणजे चहा घेणारे 80 विद्यार्थी दिलेले आहे आपल्याला पुस्तकात आणि एन ऑफ सी बरोबर 60 विद्यार्थी आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी हे दोन्ही प्रकारची पेय घेतात. म्हणजेच काय, एन ऑफ टी छेद म्हणजे दोघं घेत आहेत ना ते म्हणून छेद. आता आपल्याला संयोग काढायचा आहे, मग फॉर्म्युला एन ऑफ ए टी संयोग सी बरोबर फॉर्म्युला काय आपला
ए नॉट टी प्लस ए नॉट सी आणि मायनस ए नॉट ए छेद बी या पद्धतीने मग ए टी दिलेला आहे आपल्याला ए नॉट टी किती दिलेला आहे 80 अधिक कॉपी घेणारी किती आहेत 60 आणि दोघ पेय घेणारी किती आहेत 20 अशा फॉर्म्युल्यात आपण किती टाकलेले आहेत 80 आणि 60 यांची दोघांची बेरीज 140 आणि वजा 20 मग याच्यातून परत आपण काय करणार 20 वजा करणार म्हणजे 120 विद्यार्थी हा काय मिळाला आपल्याला एन ऑफ टी युनियन सी मग याच्यामध्ये कसं दिलेलं आहे या ठिकाणी याच्यात हे सर्वच पेय येणार आहेत दोघं पेय घेणार आहेत 120 विद्यार्थी याच्यात हे पण आलेत आणि हे पण आलेत टी पण करणार आहे कॉपी पण घेणार आहे आणि दोघं पेय घेणार आहे सुद्धा याच्यात आहेत मग किती जण नाही आहेत आपले टोटल विद्यार्थी किती 125 म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन्ही पेय न घेणारे पेय न घेणारे विद्यार्थी विद्यार्थी काय करावं लागेल आपल्याला एकूण विद्यार्थी म्हणजे 125 मधून आपल्याला काय करावं लागेल 125 मधून हे दोघं पेय घेणारे विद्यार्थी वजा करावे लागतील म्हणजे 120 बरोबर मिळालेलं आपल्याला 5 हे 5 विद्यार्थी एकही पेय घेत नाही म्हणजे चहा पण घेत नाही कॉपी पण घेत नाही या पद्धतीचं हे उदाहरण सोडवायचं होतं अगदी सोपं या टाईपचे पुढचे दोन उदाहरणं दिलेले आहेत ते तुम्ही करायचे आणि त्याच्यातलं शेवटचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत आता त्याच्यातलं आपण पाचवा एक्झाम्पल घेतोय आपल्याला वेण चित्र दिलेलं आहे वेण चित्र म्हणजे आकृती दिलेली वेण आकृती आणि त्याच्यामध्ये यू हा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये संच घेतलेला ए आणि बी हा ए या पद्धतीचा हा जो गोल राऊंड आहे या गोल राऊंड मधले सर्व आणि या बी संचातले या गोल राऊंड मधले पूर्ण आणि आजूबाजूचा यू एस आणि टी हा यू मधला ए आणि बी मध्ये नाही एस आणि टी ए आणि बी मध्ये नाही ए आणि बी च्या बाहेर येते ओके आता आपण संच वेन चित्रानुसार आपण लिहिणार आहोत आणि तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने करायचं असतं किती सोपं असतं आता ए संच घेतलेला आहे पहिला आपल्याला दिलेला आहे म्हणजे या ए संचामध्ये असलेले सर्व लिहायचे म्हणजेच काय येतील पा एक्स वाय झेड आणि हे हा कम्प्लीट नाही इथं म्हणजे यम आणि एन सुद्धा त्याच्यात आलेला यम आणि एन या पद्धतीने ए लिहिलेला आहे त्याचप्रमाणे आता बी लिहू आपण बी मध्ये पा पी क्यू आर आणि यम आणि एन यम आणि एन दोघांमध्ये कारण की दोघं एकमेकांमध्ये अटकलेले आहेत बरोबर यम एन त्याच्यामध्ये कॉमन आहे आता ए युनियन ए संयोग बी ए संयोग बी म्हणजे काय सर्वच येतात त्याच्यामध्ये छेद नाहीये ए संयोग बी म्हणजेच काय येणार त्याच्यामध्ये हे सर्व एलिमेंट येतील कॉमन एका याच्यातले घ्यायचे दुसऱ्या याच्यातले घ्यायचे ते म्हणजे पा एक्स वाय झेड यम एन आणि पी क्यू आर हा यम एन घ्यायचा नाही कारण की आधी घेतला गेला आपला ओके या पद्धतीने हा ए संयोग बी आपण घेतलेला आहे आता विश्वसंच विश्व म्हणजे यू विश्वसंच आपण यू ने दाखवतो विश्वसंच घ्यायचं म्हणजेच काय सर्व याच्यातले एलिमेंट पूर्ण येतील म्हणजेच काय येणार आहे याच्यामध्ये एक्स वाय झेड यम एन पी क्यू आर आणि हा यस आणि टी कारण की हा विश्व या पूर्ण चौकट जो आहे तो विश्वसंच आहे म्हणजे यस आणि टी या पद्धतीने हा संच विश्वसंच आपण लिहिलेला आहे आता त्याचा ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच पूरक संच आपण शिकलो होतो का पूरक संच म्हणजे ए आता विश्वसंचाबरोबर आपण तो यूज करतो म्हणजे आता ए मधले एलिमेंट सोडून म्हणजे हा एक्स वाय झेड एक्स वाय झेड यम एन एवढे सोडून उरलेले सर्व लिहावे लागतील म्हणजेच काय लिहावं लागेल आपल्याला पी क्यू आर आणि यस आणि टी लक्षात आलंय तेवढे सोडून द्यायचे एचे एवढे सोडून द्यायचे उरलेले सर्व विश्वसंचामधले उरलेले सर्व लिहून टाकायचे आता बीचा कॉम्प्लिमेंट विचारलेला आपल्याला पूरक संच विचारलेला बीचा हा पा बी वरती दिसतोय हा विश्वसंच आहे आता इथं काय करावं लागेल आपल्याला पी क्यू आर एम एन म्हणजे एम पी क्यू आर एवढे सोडून द्यावे लागतील म्हणजे काय येईल मग एक्स वाय यम यम एन आहे एस टी झेड आणि एस टी या पद्धतीचा आपल्याला काय करावं लागणार आहे त्याचा पूरक संच आपण बीचा पूरक संच घेतला आहे तो कोणाबरोबर करतो आपण विश्वसंचाबरोबर करतो त्याच्यानंतर ए संयोग बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे संयोग ए याचा संयोग आपल्याला लिहून घ्यावा लागेल नंतर मग त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यावा लागेल आपल्याला संयोग लिहून घेऊ ए संयोग बी चा कॉम्प्लिमेंट ए संयोग बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे हा संयोग आपण इथे घेतलेला आहे आणि या संयोगाचं कोणाबरोबर आपण कॉम्प्लिमेंट कोणाबरोबर करतो
पूर्ण मिश्र संचा बरोबर करतो. आता पहा एक्स वाय झेड आहे, एक्स वाय झेड आहे, एम एन आहे, एम एन आहे, पी क्यू आर आहे, फक्त एस टी नाही, म्हणून याच्यामध्ये काय येणार आहे, एस आणि टी या पद्धतीने हे आपल्याला करायचं होतं. लक्षात आलंय सर्वांच्या? आता मला तुम्ही सांगा, मी एक अजून याच्यामध्ये वाढवतो. आठ नंबर, संयोग दिलेला आहे परंतु छेद दिलेला नाही आपल्याला. ए छेद बी आपण घेऊ, ए छेद बी, ए आणि बी मधला छेद, छेद म्हणजे काय, सारखे असलेले, ए आणि बी मध्ये सारखे असलेले, म्हणजे सारखे कोणते दिसते आपल्याला, एम एन आणि हा एम एन, म्हणून इथं काय येणार आहे, एम एन येणार. या पद्धतीचा आपण छेदाचं सुद्धा उदाहरण घेतलेलं आहे. पाच दोघांमध्ये सारखे असलेले दिसतंय का, दोघं संचांमध्ये सारखे असलेले. याचबरोबर आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि संच हे प्रकरण अगदी सोपं आहे, समजून घेतलं तर व्यवस्थित पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाहत चला आणि तुमच्या लक्षात येईल.